नमस्कार, मी डॉक्टर संतराव मुंडे, लोक प्रशासन विभाग प्रमुख, संजीवनी महाविद्यालय चापोली। आज आपण या व्हिडिओमध्ये BA तृतीय वर्षातील जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामध्ये BA तृतीय वर्षाला जो अभ्यासक्रम विद्यापीठाने आखून दिलेला आहे तो अभ्यासक्रम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। BA तृतीय वर्षातील जे सेमिस्टर आहे, सेमिस्टर 6, BA थर्ड इयरला एकंदरीत 2 सेमिस्टर आहेत, त्यातील पहिले सेमिस्टर यापूर्वी आपण पाहिलेले आहे आणि आज जे सेमिस्टर पाहणार आहोत 6 सेमिस्टर, या 6 सेमिस्टरमध्ये एकंदरीत 3 पेपर आहेत आणि 3 पेपरपैकी एका पेपरला और पेपर आहे। आता जो त्यातील 6व्या सेमिस्टरमधील जो पेपर आहे तर त्या पेपरला रिसेंट ट्रेंड्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच लोकप्रशासनातील नवसंकल्पना हा एक पेपर आहे। त्या पेपरलाच और पेपर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट्स म्हणजे प्रशासकीय विचार। तर या प्रशासकीय विचार हा पेपर लोकप्रशासनातील नवसंकल्पना और आहे। आपण आपल्या महाविद्यालयामध्ये जो आरचा पेपर आहे तर तो पेपर शिकवतो, त्या पेपरचं नाव आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट म्हणजे प्रशासकीय विचार, हा पेपर आपण शिकवतो। त्यानंतर दुसरा पेपर आहे शहरी महाराष्ट्रातील शहरी स्थानिक शासन, अर्बन लोकल गव्हर्नमेंट इन महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्रातील शहरी स्थानिक प्रशासन। त्यानंतर कौशल्य विकासाचा एक पेपर आहे ॲडमिनिस्ट्रेशन्स ऑफ NGO म्हणजे स्वयंसेवी संघटनाचे प्रशासन, हा कौशल्य विकासाचा पेपर आहे। असं एकंदरीत 6व्या सेमिस्टरमध्ये BA थर्ड इयरचा अभ्यासक्रम आहे आणि हा अभ्यासक्रम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामध्ये जो आपण प्रशासकीय थॉट्स म्हणजेच प्रशासकीय विचार हा पेपर आहे, या पेपरमध्ये एकूण 5 प्रकरणं आहेत। 5 प्रकरणामध्ये या पेपरचा अभ्यासक्रम हा विभाजित करण्यात आलेला आहे। त्यातील पहिलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे यल्टन मेओ। यल्टन मेओच्या प्रकरणामध्ये संकल्पना आहेत हार्टनचा प्रयोग, हार्टन एक्सपेरिमेंट्स। हार्टनच्या प्रयोगाचे निष्कर्ष या मुद्द्याचा अंतर्भाव या प्रकरणामध्ये केलेला आहे। त्यानंतर दुसरे प्रकरण आहे FW रिग्स, त्याच्यामध्ये कंपॅरेटिव ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच तुलनात्मक प्रशासन, प्रिझिमम सोसायटी, साला मॉडेल आणि इकॉलॉजिकल अप्रोच म्हणजेच तुलनात्मक प्रशासन, साला मॉडेल,
आणि पर्यावरणाचा दृष्टिकोन या मुद्द्याचा समावेश या प्रकरणामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर तिसरे प्रकरण आहे अब्राहम मास्लो. अब्राहम मास्लोच्या प्रकरणामध्ये मोटिवेशन थिअरी, थिअरी ऑफ नीड इनर्सी म्हणजेच अभिप्रेरणाचा सिद्धांत आणि गरजा श्रेणीचा सिद्धांत याचा समावेश या प्रकरणामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रकरण चौथे फ्रेडरिक हर्ट्झबर्ग हा विचारवंत आहे. या फ्रेडरिक हर्ट्झबर्गच्या प्रकरणामध्ये द्विघटक सिद्धांत आणि जॉब इनरमेंट या मुद्द्याचा समावेश द्विघटक सिद्धांत आणि जॉब अचीवमेंट याचा समावेश या प्रकरणामध्ये केलेला आहे. प्रकरण पाचवे पॉल एच ॲपलबी. पॉल एच ॲपलबी याच्यामध्ये लोकप्रशासनासंबंधीचा दृष्टिकोन आणि भारतीय प्रशासनासंबंधीचा दृष्टिकोन या पाचव्या प्रकरणामध्ये केलेला आहे. तर असा हा अभ्यासक्रम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट या पेपरचा आहे. यानंतर जो पुढला पेपर आहे तृतीय वर्षाला त्या पेपरचं नाव आहे अर्बन लोकल गव्हर्नमेंट इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातील शहरी स्थानिक प्रशासन असं ह्या पेपरचं नाव आहे. या पेपरचा सुद्धा पाच प्रकरणामध्ये अभ्यासक्रम विभाजित करण्यात आलेला आहे. त्यातील पहिलं प्रकरणाचं नाव आहे अर्बन लोकल गव्हर्नमेंट म्हणजे शहरी स्थानिक प्रशासन. या प्रकरणामध्ये शहरी स्थानिक प्रशासनाचा अर्थ, स्वरूप आणि महत्त्व या मुद्द्याचा समावेश त्या ठिकाणी करण्यात येतो. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे शहरीकरण किंवा वाढते शहरीकरण. त्याच्यामध्ये शहरीकरणाचा अर्थ, वाढते शहरीकरणाची कारणे आणि वस्तुस्थिती कशाला धरून हे शहरीकरण वाढत आहे या मुद्द्याचा समावेश या प्रकरणामध्ये आहे. त्यानंतर प्रकरण तिसरे 74वी घटनादुरुस्ती आणि तिचा प्रभाव प्रोव्हिजन्स ऑफ 74 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. तर ही 74वी घटनादुरुस्ती ही या प्रकरणामध्ये पाहिजे. त्यानंतर प्रकरण चौथे अर्बन लोकल इन्स्टिट्यूशन म्हणजे शहरी स्थानिक प्रशासनाच्या ज्या संस्था आहेत तर या संस्थेची रचना आणि कार्य त्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत त्यालाच म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्युन्सिपल कौन्सिल आणि नगरपंचायत या तीन संकल्पनांचा समावेश या प्रकरणामध्ये आहे. त्यानंतर प्रकरण पाचवे प्रॉब्लेम्स ऑफ अर्बन लोकल गव्हर्नमेंट शहरीकरणाच्या समस्या त्यामध्ये पहिली समस्या आहे झोपडपट्टी, दुसरी समस्या आहे पोल्युशन, तिसरी समस्या आहे ट्रॅफिक. म्हणजे शहरामध्ये काय समस्या असतात तर या संकल्पनेच्या आधारे पाचव्या प्रकरणामध्ये शहरी प्रशासनाच्या संकल्पना मांडलेल्या आहेत. तर असा एकंदरीत अभ्यासक्रम या दोन पेपरचा आहे. यानंतर तिसरा जो स्किल डेव्हलपमेंटचा पेपर आहे स्किल एनहान्समेंट कोर्स त्या पेपरचं नाव आहे स्वयंसेवी संघटनाचे प्रशासन. म्हणजे ज्या स्वयंसेवी संघटना आहेत या संघटनाचं प्रशासन या ठिकाणी
हा पेपर आहे स्किल डेव्हलपमेंटचा, त्यामध्ये एकूण तीन प्रकरणं आहेत. त्यातील पहिलं प्रकरण आहे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, म्हणजेच ह्या स्वयंसेवी संस्था आहेत, म्हणजे सरकारचा शासनाचा यांचा डायरेक्टली काही संबंध नाही. त्याच्यामध्ये या स्वयंसेवी संघटनाचा अर्थ, महत्त्व, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एन जी ओ, म्हणजे स्वयंसेवी संस्था कशा निर्माण केल्या जातात, त्यानंतर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन अँड नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, तर या संघटनाला शासनाचं मदत किंवा शासनाची कशी मान्यता असते, आणि ॲफिटी ऑफ डिफरन्स, या संघटनामध्ये आणि शासनामध्ये काय फरक आहे, किंवा शासनाच्या संस्था आणि या स्वयंसेवी संस्थांमध्ये काय साम्य आणि काय फरक आहे, हे याचा अंतर्भाव या सिलॅबसमध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरं प्रकरण ॲडमिनिस्ट्रेशन्स ऑफ एन जी ओ, स्वयंसेवी संस्थाचे प्रशासन, स्वयंसेवी संस्थेचा प्रशासनाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती, या मुद्द्याचा समावेश या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर तिसरं प्रकरण प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, स्वयंसेवी संस्थाचे तत्व, त्याच्यामध्ये प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, स्टाफिंग, कॉर्डिनेशन अँड कंट्रोल, या मुद्द्याचा समावेश या प्रकरणामध्ये करण्यात आलेला आहे. तर अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम हा बी ए तृतीय वर्षाला 6व्या सेमिस्टरला विद्यापीठाने आखून दिलेला आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये हा अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत. धन्यवाद.